मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो पेन्शन धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे। लाखो पेन्शन धारकांसाठी ही आनंदाची बातमी आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा केलेली आहे। नेमकी कोणती मोठी घोषणा केलेली आहे त्याबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तेव्हा मित्रांनो आपणास विनंती राहील की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पाहूया सविस्तर। जर तुम्हीही निवृत्तीनंतर सरकारच्या पेन्शनचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण यावेळी वृद्ध आणि विधवांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून मोठी बातमी मिळू शकते। या अर्थसंकल्पात सरकार या लोकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते। 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थसंकल्प सादर केला जाईल। या वेळच्या अर्थसंकल्पात पेन्शनमध्ये किती वाढ केली जाऊ शकते हे आम्ही तुम्हाला सांगतो। अर्थमंत्र्यांनी लिहिलेले पत्र। अर्थसंकल्पापूर्वी देशातील नामवंत अर्थतज्ज्ञांनी अर्थमंत्र्यांना पत्र लिहिले असून त्यात सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने पेन्शन वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे। यासोबतच मातृत्व लाभासाठी पुरेशी तरतूद करण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। वृद्धापकाळ निवृत्ती वेतनात वाढ। मित्रांनो पहा, वृद्धांच्या पेन्शनबद्दल बोलायचे झाले तर राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत केंद्र सरकार 2006 पासून केवळ 200 रुपये प्रति महिना या दराने पेन्शन देत आहे। हे अजिबात खरे नाही असे द इकॉनॉमिस्टचे म्हणणे आहे। केंद्र सरकारचे हे योगदान दरमहा किमान 500 रुपयापर्यंत वाढवावे। विधवांच्या पेन्शनमध्ये 500 रुपयाची वाढ करावी। विधवांच्या पेन्शनबाबत बोलायचे झाले तर दरमहा 300 वरून 500 रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे। या पत्रानुसार पेन्शनवर सुमारे 1560 कोटी रुपये खर्च येणार आहे। त्याचवेळी अर्थतज्ज्ञांनी 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात मातृत्वासंदर्भातही मागणी केली आहे की मातृत्व अधिकार पूर्णपणे लागू केले जावे, आणि जर आपण यावरील खर्चाबद्दल बोलले तर ते सुमारे 8000 कोटी रुपये असेल। मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।